नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वच वर्गातील विद्यार्थ्यांसाठी हे पत्रलेखन आहे मग ते दहावीचे असू दे आठवीचे असू दे नववीचे असू देत बारावी वगैरे म्हणजे ज्यांना पत्रलेखन हा विषय आहे त्या लोकांसाठी त्या विद्यार्थ्यांसाठी हे पत्रलेखन आहे विषय दिलेला आहे तुमच्या शाळेची सहल दिल्ली आग्रा मथुरा येथे जाणार आहे त्याकरिता परवानगी म्हणजेच अनुमती व पैशाची मागणी करणारे पत्र आपल्या वडिलांना लिहा सो मराठी मिडियमच्याही विद्यार्थ्यांसाठी हे पत्र आहे बरं तर पहिले तुम्हाला काय लिहायचं हे अबक म्हणजे तुमचं नाव जर प पत्रामध्ये तुमचं नाव दिलेलं असेल तर ते तुम्ही लिहायचं आहे अदरवाईज अ ब क लिहायचं आहे आता तुम्ही वडिलांना परवानगी मागता आहात परमिशन मागता आहात अनुमती मागताय सो ऑबियसली so तुम्ही कुठे आहात एखाद्या वसतिगृहात आहात हॉस्टेलमध्ये आहात मावशीकडे आहात कुठल्या तरी परगावी आहात मुलांचे वसतिगृह सदर बाजार सातारा आणि तारीख आहे बावीस अकरा दोन हजार एकवीस तुम्ही म्हणाल तुम्ही तार आत्ता हाथ, तर आत्ता व्हिडिओ टाकले आहात मग ही तारीख का नाही लिहिली तर तारीख अशी लिहा की ती हिवाळ्यामध्ये हवंहसह वाटणारे वातावरण असतं पिकनिकला जायला किंवा पावसाळी सहल तुम्ही कधी करताय त्यानुसार तुम्ही लिहायचं आहे तीर्थ रूप आता इथे स्वरूप हा शब्द नसावा तीर्थ रूप बरोबर हा मी इथे रूप लिहिलेला नव्हता म्हणून बाबांना कोणी पप्पा म्हणेल बाबा म्हण पण बाबा वडिलांना आपण ए वडील म्हणत नाही शिड साष्टांग नमस्कार माझे पत्र पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल सुरुवात तुम्ही तुमच्या पद्धतीने करा मी पॅटर्न दिलेलं आहे मी आत्ताच तर दिवाळीत नाशिकला येऊन गेलो होतो आता इथे लेडीज असेल तर होते हा शब्द येईल मी आत्ताच तर दिवाळीत नाशिकला येऊन गेले होते आणि लगेचच पत्र पाठवले तर पत्राचे कारण म्हणजे आश्चर्य वाटण्याचं कारण काय आहे की आताच दिवाळीमध्ये नाशिकला गेलेलं आहे गेलेली आहे आणि लगेच पत्र लिहिलं तर पत्राचे कारण किंवा प्रयोजन असे की पुढच्याच महिन्यात आमच्या शाळेची पिकनिक म्हणजे सहल बावीस डिसेंबरला आग्रा मथुरा दिल्लीला जाणार आहे आमचे हे वर्ष आता दहावीचे शेवटचे वर्ष आहे जाणे येणे मिळून आठ दिवसांची सहल आहे तेव्हा बाबा मला पण जाण्याची इच्छा आहे म्हणजे पहिले गुगली टाकून दिली आहे बाबा प्लीज तुम्ही परवानगी द्या ना मीन्स यहां पे क्या लिखा है की तीर्थारू बाबा पापा श्री साष्टांग नमस्कार ही लिखना है मेरा खत देख के आपको आश्चर्य होगा क्योंकि अभी मैं दिवाळी में आ चुके हो और आए बराबर आपको ख़त लिखा मगर इसका कारण यह है ये वजह है कि अगले महीने में 22 दिसंबर को हमारे स्कूल की पिकनिक आगरा मथुरा दिल्ली के लिए रवाना हो रही है जा रही है और ये हमारा टेंथ का लास्ट ईयर है स्कूल का और जाने आने सब मिलके के आठ दिन हो जाए आठ दिन की ही हमारी पिकनिक है तो पापा मेरी भी इच्छा है जाने के लिए मुझे भी जाना है तो प्लीज़ आप मुझे परमिशन दीजिएगा बाबा सहली साथी यानी अभी पैसा मांगना है एकूण दोन हज़ार पाँचे रुपये खर्च है मी तुम्चा परवानगी वाट पहात है अ तो तुम्हें मनल इतने से पैसे में हो जाएगा क्या मगर सब लोगों को कंसेशन भी मिलता है डिस्काउंट बाबा तुम्हाला माझ्या अभ्यासाचे टेन्शन असेल तर माझा अभ्यास व्यवस्थित सुरू आहे काळजी करून याने मेरी पढाई कैसे होगी मी तो बाहेर गाव यदि ये ये आपको ऐसा लगता है तो मेरे स्टडी का बिलकुल टेन्शन मत लो क्योंकि मुझे सब सब्जेक्ट एटी फाईव टू नाईन्टी पर्सेंट है मला सर्व विषयात पंच्याऐंशी ते नव्वद टक्के मार्क्स आहेत तसेच तुम्ही सांग प्रमाणे अभ्यास व व्यायाम चालू है वैसे भी पापा अपने जिस तरह बताया पढ़ाई कैसे करना उसके साथ साथ एक्सरसाइज कैसे करना ये भी मैं नियमित करती हूँ यानी चालू है शिक्षक रुंद मार्गदर्शन करते यानी हमारे स्कूल के जो टेंथ क्लास हायर स्कूल को पढ़ाने वाले शिक्षक जो हैं टीचर्स लोग वो भी हमें अच्छे से मोटिवेशन देते हैं बाबा तुम्हें सहलीला नक्की अनुमति दयाल आप यानी मस्का मार रहे हैं हम लोग कि पापा आप बिल्कुल परमिशन दोगे यानी देने की आशा यानी आप परमिशन तो दे के ही रहोगे ऐसे इस सेंटेंस के सब आईला माझी काजी करो नको ऐसे सांगा यानी मम्मी जो है उसे टेंशन नहीं लेने के लिए कहो जा अभी तो ये सांगा ये वर्ड वैसे अच्छा नहीं लगता क्योंकि लेटर जो है वो मम्मी भी पढ़ने वाली है मगर तो भी उसने इस तरह रिक्वेस्ट की है वाली या शेवटी सराव परीक्षा चालू होती वाली का शेवटी यानी लास्ट वीक से हमारी प्रीलिम एग्ज़ाम चालू होगी बाकी मजेत तीर्थ रूप यहीं पे भी वैसे सव आइला शीर्ष साष्टांग नमस्कार अभी आपका छोटा भाई हो छोटी बहन है आपसे छोटी है तो उसका नाम कुछ भी लिखो पिंटू लिखो चिंटू गंगू लिखो कुछ भी लिखो गोड़ गोड़ पापा पत्राचा अपेक्षित अभी पत्राचा अपेक्षित मीन्स रहा देख रही हूँ क्योंकि आपकी तो परमिशन जरूरी है अभी आप बोले गए मैं तो एक फ़ोन करूँगी फ़ोन कॉल से भी पता चल जाएगा बाबा ट्रा, पापा ट्रांसफ़र भी कर देंगे मगर आपको खत लिखने के लिए कहा गया है इसलिए इस हिसाब से आपको लिखना है तुम साच लाड़का अभी यहाँ पे तुम चीज लाड़की ऐसे भी हो सकता है यानी पेपर में यदि दोनों भी नेम दिए होते हैं एक तो बॉयज़ एंड गर्ल्स दोनों को भी नाम लिखे हुए हैं आप यदि बॉयज़ हो तो बॉयज़ का नाम चूज़ करना है और गर्ल्स हो तो गर्ल्स का नाम चूज़ करना है तुम सास लाड़का मैंने फ़र्स्ट टाइम बोला कि सब जो मायना है ये लेफ्ट साइड से ही लिखना है इसी तरह ये भी आपको तुम सास लाड़का अभी यहाँ पे स्कूल यानी कोई भी नाम लिखने की यानी एड्रेस लिखने की जरूरत नहीं है क्योंकि आपके पापा को पता है आप कहाँ रहते हो क्योंकि स्टार्टिंग में भी लिखने के लिए दिया हुआ है अभी प्रति ये जो है ये आपका टिकट अभी ये जो है टिकट है ना तो इसका की जो है डे लिखो क्योंकि ट जो है ट के लिए आपको टा वगैरह कुछ भी दिया हुआ नहीं है तो प्रति श्री ब -भ, अभी म माने लिखो मानकर लिखो कुछ भी आप कुछ भी यानी आपका खुद का सरनेम नहीं लिखना है या एक्स वाई जेड अभी ऊपर में अब का लिखा है तो क ख का लिखो कहाँ रहते हो पन्नालाल नगर है फ्लैट नंबर चालीस है नासिक है अमरावती है और यहाँ पे हमने सातारा लिखा है ऊपर में तो सातारा यानी जहाँ पे आप हो पुना भी है यानी पुना है हिंदी थे, पुने लिया। लिया, ते पुणे लिहा मुंबई लिहा नवी मुंबई लिहा तर हे असं तुम्ही लिहू शकणार आहात आणि अशा पद्धतीने पत्र तुमचं पूर्ण झालं आहे सो लाईक करा सब्स्क्राइब करा आणि जर कोणाला असं वाटलं की नाही पत्र चुकीचं आहे का तर काय चूक आहे ही मला दर्शवून द्या ओके थँक्यू